स्टार्ट। नमस्कार, तुमचं गाव कोणतं? गाव डोंजा, तालुका परांडा, जिल्हा उस्मानाबाद। तुमचं नाव? उत्कर्ष अप्पासाहेब देशमुख। बरं, तुम्ही आपल्या ह्या तुमच्या केळीच्या बागेला आपल्या ग्रीन प्लॅनचे प्रॉडक्ट आणि इतर तुमची काय खतं वापरून काय तुम्हाला रिझल्ट वाटला ते जरा पहिल्यापासून काय काय केलं ते सांगा। माझी लागण दिनांक 12 जुलै, मोठ्यान बोल। लागण माझी 12 जुलै 2021 साली लागण झालेली। तर मी सुरुवातीला लागण केल्यानंतर सुरुवातीला मी ST ग्रो नायट्रो आणि बोग्रो भूमी पॉवर यांचा वापर केला आणि त्यामुळं मी माझ्या म्हणजे केळीच्या सुरुवातीपासून कुठल्याही रोगाचा प्रादुर्भाव आढळला नाही आणि त्याची वाढ एकदम चांगल्या प्रकारे झाली आणि पावसाचं यंदा जास्त प्रमाण असून सुद्धा केळीची अजिबात असे म्हणजे कुठल्याही गोष्टीला रोगाला बळी पडलेली नाही आणि त्यामुळं त्या जेवढी खतं वापरली मी। बरं, तुम्ही जे रासायनिक खत वापरला त्यात प्रमाण कमी केलं आपल्या वापरल्यामुळे काय काय केलं? तर रासायनिक खतं वापरण्याचं प्रमाण कमी केलं म्हणजे 30% कमी केला पहिल्यांदा आणि आपलं भरणी केल्यानंतर जे बांधणी केल्यानंतर जे काय प्रीमियम आणि ब्लूम सोडला त्यामुळे तुम्हाला काय फरक वाटला? प्रीमियम आणि ब्लूम सोडल्यानंतर केळीची येण लवकर झाली आणि जी येण लवकर झाल्यानंतर त्याच्या जे हे पडतो कोका पडतो ते एकदम मोठ्या प्रकारचा पडला। आता तुमच्या जे हातात घड आहे हा घड किती किलो भरेल तरी अंदाजे? अंदाजे 35 ते 40 किलोच्या दरम्यान बरं घड भरेल। तुमची किती एकर केळ आहे? हे टोटल 3.25 एकर क्षेत्र आहे। मग पूर्ण क्षेत्राला आपलं ग्रीन प्लॅनचं पण वापरलं आहे आणि रासायनिकची पण जोड आहे? हा, त्याच्याबरोबर रासायनिकची जोड आहे। म्हणजे 30% कमी पहिल्या वर्षी केलाय, आता यावर्षी 50% जाणार तुम्ही, हळूहळू तुम्ही ऑर्गॅनिककडे जाणार। बरं, तुम्ही ह्या ग्रीन प्लॅनच्या प्रोडक्टवर समाधानी आहे? हो, नक्की समाधानी आहे। आता नंतर दुसरी जी लागण केलेली आहेत केळीच्या मेमध्ये 4 मेला लागण झालेले आहेत त्याच्यामध्ये सुद्धा मी सुरुवातीला आळवण्या ST नायट्रो ग्रो ह्याच्या गेलेल्या आहेत। बरं, ते केल्यामुळे तुम्हाला ऐन मे महिन्यात तुम्ही केळ लावलाय, तुम्हाला काय फरक वाटला काय ते केल्यामुळे? रोपांचं लवकर रोप चिकटलेली। ठीक आहे, ओके, धन्यवाद।